नमस्कार मित्रांनो, तो सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। तर ऑप्शन फॉर्म इथं सुरू झालेले आहेत। तर ऑप्शन फॉर्म घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून कशा प्रकारे फिलअप करू शकता, तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं जे काही प्रोफाईल आहे ती तिथून लॉग इन करायची आहे। तर तुम्हाला तुमचे जे काही रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून इथं लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर तुमची जे काही प्रोफाईल आहे ती इथं लॉग इन होईल। त्यानंतर इथून तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे त्यामध्ये करेक्शन करू शकता। त्यानंतर संपूर्ण तुमचा जो काही फॉर्म आहे तिथून बघू शकता। तर माझा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून मी इथून लॉग इन करून घेणार आहे। तर माझा फॉर्म मी लॉग इन केलेला आहे। तर अशा प्रकारचा तुम्हाला फॉर्मॅट तुम्हाला दिसेल। तर सर्वप्रथम तुम्हाला इथं ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजमध्ये यायचं आहे। तर इथं तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मच दिसेल। तर तुम्हाला आता आयटीआयवरती जाऊन तुमचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला इथं करायचं आहे, म्हणजे डॉक्युमेंट्स कन्फर्म तुम्हाला तिथं करायचं आहे। तर सर्व आयटीआयवरती जे काय व्हेरिफिकेशन आहे तिथं सुरू झालेलं आहे। कन्फर्मेशन जे काय आयटीआयचं कन्फर्मेशन त्याला म्हणतात ते सुरू झालेलं आहे। तर तुम्ही तुमचा जो काही फॉर्म घेऊन तिथं जायचं आहे, त्यानंतर तुमचा तिथं फॉर्म चेक करण्यात येईल। फॉर्म चेक केल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळेल। ती रिसिप्ट घेऊन तुम्ही तुमचा जे काही ऑप्शन फॉर्म तुम्हाला त्याचं जे काही ऑप्शन आहे ते इथं तुम्हाला दिसेल। तर मी जे आहे कन्फर्मेशन केलेलं नाही, त्यामुळे माझं जे काही ऑप्शन आहे तिथं दिसत नाही आहे। तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन अनिवार्यच आहे। जर तुम्ही कन्फर्मेशन केलेलं नसेल तर तुम्हाला इथं ऑप्शन फॉर्म फिलअप करता येणार नाही। तर लवकरात लवकर तुमच्या जवळपासचे जे काही आय टी आहे, तुम्ही कोणत्याही जवळपासच्या आय टीवरती जाऊन तुमचं जे काही कन्फर्मेशन आहे तुमचा फॉर्म घेऊन जायचा आहे। आणि कन्फर्मेशन करून जे काही तुम्हाला एक ऑप्शन टाकायचं जे काही ऑप्शन जे आहे इथं तुमच्या प्रोफाईलवरती येईल, ते तुम्हाला इथं जे काही तुम्ही कन्फर्मेशन केल्याच्या नंतरच तुम्हाला ते जे ऑप्शन आहे ती इथं मिळणार आहे। तर आजपासून जे आहे कन्फर्मेशन जे आहे ते आयटीआयवरती सर्व आयटीआयवरती सुरू झालेले आहेत। तर लवकरात लवकर तुम्ही जे काय तुमचं कन्फर्मेशन आहे ते करून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला तुमचे जे काही ऑप्शन फॉर्म आहे ते इथं फिलअप करण्यात येतील। त्यानंतर तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। तुम्ही आयटीआयवरती जाऊन तुमचं कन्फर्मेशन केल्यानंतर तुम्हाला ते जे आयटी ऑप्शन फॉर्मचं जे काही ऑप्शन आहे ते तुमच्या प्रोफाईलवरती येईल। त्यानंतर तुम्ही तुमचा जो काही ऑप्शन फॉर्म आहे ते इथून फिलअप करू शकता। तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।